चवीचं गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। स्वराज्य ध्वजाची आदमापुरातील संत बाळूमामांच्या मंदिरात पूजन। स्वराज्य ध्वजाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज्यातील युवा वर्गाला प्रेरणास्थान मिळालं असून नव्या स्वराज्य ध्वज गीताने राज्यातील युवा वर्गाला नवे ध्येय दिले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांची संकल्पना आणि आयोजनातून सिद्ध झालेली स्वराज्य ध्वज यात्रा दिवसेंदिवस यशस्वी वाटचाल करते आहे। तब्बल 16 दिवस उलटूनही स्वराज्य ध्वज यात्रा अथकपणे नागरिकांपर्यंत महाराष्ट्राचा वारसा पोहोचवत आहे। महाराष्ट्राची वीररसपूर्ण गौरवशाली परंपरा देशभर पोहोचवण्यासाठी गेले 15 दिवस सातत्याने स्वराज्य ध्वज मोहिमेचे वाहन राज्यातील सर्व जिल्ह्यात तसेच देशातील इतर राज्यात फिरत आहे। ध्वजयात्रेचे कोल्हापुरात मुक्कामात शेकडो स्थानिकांनी मोठ्या उत्साहात स्वराज्य ध्वजाचे स्वागत केले। आदमापूर तालुका भुदरगड येथील बाळूमामांच्या मंदिरात आज ध्वज मोहीम जाऊन पोहोचली। येथे झालेल्या कार्यक्रमात मनोज फराकटे, जिल्हा परिषद सदस्य जयदीप पोवार, पंचायत सदस्य दत्ता पाटील, केनवडेकर सदस्य नंदू पाटील, उपसरपंच राजनंदिनी भोसले, रघुनाथ कुंभार, पांडुरंग नाना चौगले, विठ्ठल पाटील, देवानंद पाटील, संजय पाटील, मारुती पाटील, विलास पाटील, प्रकाश भिवंगडे आदी उपस्थित होते। आरके न्यूज प्रतिनिधी प्राध्यापक शिवाजी खतकर।